पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खानापूर रुमेवाडी जवळील करंबळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नवीन वसाहतीतील साई कॉलनीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे। याची दखल घेऊन खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याची पाहणी करण्यात आली। यावेळी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। अशा रस्त्यातून शाळकरी लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। महिलांना एजा करताना चिखलातून वाट काढत जाणे धोक्याचे झाले आहे। त्याचबरोबर पथदीप नसल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते। अशा अनेक समस्यांना साई कॉलनीतील नागरिकांना तोंड द्यावे लागते। तेव्हा संबंधित करंबळ ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांनी व पीडीओ अधिकारी वर्गाने साई कॉलनीतील समस्या सोडवाव्यात अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे। मी भैरू पाटील अध्यक्ष आम आदमी पार्टी खानापूर तालुका। आज आम्ही इथं रुमेवाडी क्रॉस करंबळ पंचायतच्या हद्दीमध्ये येते साईनगर म्हणून खानापूर हेमाडा रोडला आहे आणि तिथं सर्व आमचे आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जाऊन आलेले आहेत। तिथं आमचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी रमेश कोंदलकर यांनी पण राहतात। तिथं त्या गल्लीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की फार चिखल झालेला आहे आणि त्या चिखलामधून मुलांना स्कूलला वगैरे यायला जायला फार त्रास होत आहे। आणखी वयस्कर वगैरे लोकांना पण त्या चिखलामधून येण्या जाण्याचा फार त्रास होत आहे। तरी आम्ही या करंबळ पंचायतच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनना एक विनंती करतो की पंचायत फंडातून कुठल्या तरी फंडातून थोड्यात अमाऊंट अरेंज करून तो रोड त्वरित करावा अशी मी त्यांना आमच्या आम आदमी पक्षातर्फे विनंती करतो। धन्यवाद। आम्ही बरेच इथं 20 वर्ष झालं इथं थांबून 20 वर्षही राहतो आम्ही इथं। तेव्हापासून रोडाच्या जे आम्ही दिलेले आहेत खरं काय येऊन केले नाहीत पंचायतीवाल्यांनी। पंचायत मध्ये पण 2-3 वेळा आम्ही जाऊन आलो ते काय तुमचं फंड नाही काय नाही ह्याच्या येत नाही असं काय का प्रॉब्लेम सांगायले। आम्ही पंचायत टॅक्स भरतो हे ते आम्हाला रोड पाहिजेत आम्हाला आमची मुलं शाळेला जायला प्रॉब्लेम व्हायला। यावेळी खानापूर तालुका आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील सचिव शिवाजी गुंजीकर रमेश कौदलकर बळीराम खन्नूकर प्रभाकर पाटील चंद्रकांत मेदार सहदेव पाटील रविराज मुतगेकर तसेच साई कॉलनीतील नागरिक उपस्थित होते। सुहास पाटील कॅनन सिटी न्यूज खानापूर।